नमस्कार मंडळी, मी विनय राणे, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आमच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनिरुद्ध प्रवास. सो मंडळी, आज आपण चाललो आहे राकेशच्या घरी. राकेशच्या घरी नाईटवरचा प्लॅन आहे, आणि पण काही कारणास्तव मी जाऊ शकत नव्हतो, कारण का मला बरं वाटत नव्हतं. तर तरी राकेश वगैरे म्हणाला मला की बघ, जमलं तरी हे सगळेच येत आहेत, तू पण आलं असं करत मजा येईल, पूर्ण ग्रुप असा वाटेल झालेला. तर मी म्हटलं की बघतो, मला नक्की वाटत नाही तरी मी नाहीच आहे, म्हणजे नाहीच जमा माझ्या समज की मला जमणार नाही, बरं वाटत नाही. बरं वाटलं तर मी नक्कीच येईन, पण अचानक मला जरा बरं वाटायला लागलं. सकाळी जरा गोळ्या घेतल्या, बरं वाटलं, तर म्हटलं संध्याकाळी आपण त्यांना सांगितलंच नाही मी जातो म्हणून, येतो म्हणून तिकडे. त्यांना म्हटलं की मला बरंच वाटत नाही, मी फक्त एक फोन करून त्यांना आढावा घेतला की ते नक्की काय करतात, काय त्यांचा प्लॅन आहे. आणि प्लस एक ऑस्करचा सरप्राईज बर्थडे पार्टीचा प्लॅन होता मला बोललेला राकेश. तर मी म्हटलं असेल राकेशला पण सरप्राईज द्यावं की मी येतो आता. तर मी आता कोणाला सांगितलं नाही, तर मी आता घरून निघालो, कार काढली, घरून निघालो. वाईफला आणि आईला म्हटलं की मी जाऊन येतो, जरा त्यांना पण सरप्राईज देतो, राकेशला पण सरप्राईज होईल, सगळ्यांना सरप्राईज होईल, आणि जरा एन्जॉयमेंट पण होईल. बऱ्याच दिवसाने भेटतो, आणि परत श्रावण चालू होत आहे, तर म्हटल्यावर परत मग बहुतेक जण नॉनव्हेज नाही खात, आमच्या ग्रुपमध्ये पण आहेत, तर नॉनव्हेज नाही खात म्हणून म्हटलं की आता आपण एकदा भेटून गेट टुगेदर करूया. ओके, तर आता मी आलो आहे, ऑलमोस्ट मी नेरूळला आलो आहे, आता राकेशच्या घरी जातो, तिकडे बघूया त्यांचं काय, त्यांना सरप्राईज देतो, त्यांची काय रिएक्शन असेल ते बघू, कळेलच आपल्याला केल्यावर. ठीक आहे, तर तुम्हाला पण नक्की हा व्लॉग आवडेल, सरप्राईज व्लॉग आहे, सरप्राईज गेट टुगेदर आहे, सगळं चालू आहे. सरप्राईज म्हणजे त्यांचा ऑलरेडी ठरलेला, पण मी सरप्राईज मी एंट्री करतोय. ठीक आहे, तर चला या बघूया आपण, भेटूया सगळ्यांना. फ्लोर किती आहे आणि तिकडे गेलो तिकडे म्हणजे असं पण राकेशच्या घरी आलो आहे, सरप्राईज देगा त्यांना राग्यांना. राकेशच्या घरी आलो आपण, हे बघा राकेशचं नाव. आपला लेवेंडर आहे, राकेश आहे मागे, साई आहे, संकेत आणि चॉकलेट बॉय. तुला कसं वाटलं संकेत? असा होता माझा प्लॅन, छोटासा होता, असं म्हणजे काय मोठा नव्हता, पण मला माहित होतं, मी कोणाला सांगितलं नाही, तरी मी संकेतला कॉल केला, पण संकेत म्हणाला की यार मी निघालो श्रीनगरला, आलो बोललो मग आता कोणाला घेऊ, विनय शेट्टीला कॉल केला, पण त्याचा पण पर्सनल रिझन म्हणतो आला नाही. आता आपण इथे संदीप, साई, संदीप आपला जुना मेंबर आहे, बऱ्याच पूर्वीपासून पण बऱ्याच वर्षांचा भेटला आहे, काही आहे राकेश मास्टर परमांडी श्रीस्तर. तर आपण सगळं आता आलो आहे, आपण आता बसलो आहे जरा बघूया. आता जेवण वगैरे मागवलं की नाही आम्हाला काय? हां जेवण वगैरे मला पण जरा अजून तुम्ही हे बघा, बघाल ना तुम्ही, मी हुशार घेऊन पिऊ ते बघा, मित्रांसाठी काय काय करायला लागतं पण हरकत नाही, सगळे सरप्राईज द्यायला मस्त. मी तसं मी बीमार आहे, मी खूप बीमार ये प्लॅन करणे का, त्या सरप्राईज देणे का, मी बोला नाही कुछ. संदीप पण बऱ्याच वर्ष गोव्याला लास्ट टाइम भेटलेला, गोव्याला गोव्यानंतर आता भेटतोय ना. तर ठीक आहे, चला आता आपण पुढचा प्लॅन बघूया, त्यांचा काय बेत आहे, बट इसको समज घ्या. मंडळी आपण आता संकेत शिरीषकर आणि राकेश निवळकर भुर्जी बनवत आहेत. काय काय इन्ग्रेडियंट्स? पहिली भुर्जी म्हणजे आपण कुठली भुर्जी काय सांगाल का? हे मी फर्स्ट टाइम ही डिश जेव्हा मी ब्रिस्बेनला होतो तेव्हा खाल्ली. ब्रिस्बेन, अच्छा. स्क्रॅम्बल लेग. स्क्रॅम्बल लेग, ओके. मग त्यासाठी काय काय लागतं? स्क्रॅम्बल लेग साठी पहिलं ओनियन आणि टोमॅटोज आणि मेन इन्ग्रेडियंट आहे अंडा. अंडा, अच्छा. मंड मग आता अंडा दिसत तर नाही आहे कुठे. आता आपण काय करतो त्यासाठी?
तसं पहिला आपण हे करणार आहोत, ओनियन चॉप करून येणार आहोत, फाईन चॉप, ऑनियन फाईन चॉप करून येणार आहोत, फाईन चॉप आपल्याकडे हे आहे फाईन चॉप करून काय करतोय हे ऑनियन चॉप करतोय, ऑनियन चॉप करतो एकदम फाईन चॉप. उपयोग स्पोर्ट करतोय आपण आता. राकेश तेल जे वापरतो आहे ऑलमोस्ट पांढऱ्या कलरचं, पांढऱ्या कलरचं तेल आहे. मला पहिला वाटलं व्हिनेगर असेल. साडेसहाशे रुपयाचं संपत, ठीक आहे. तेल घेताना आमचं तेल निघेल, हे तेल घ्या बघ. आपण तेल विकत, आता आपण काय करतोय, आता आपण पहिलं तेल गरम करणार आहोत. एवढं शुद्ध तेल कधी बघितलं? बघितलं नक्की. तेल का पाणी आहे? तेल, तेल महागड तेल, ठीक आहे. अच्छा होईल ना, त्यात बुर्जी होईल ना, भरून लावा ते टाकू. ज्या माणसाकडे असं तेल आहे त्याच्याकडे बटर बिटर पण असं. मीठ पण बरंच पांढरा आहे त्या माणसात, गोरी नाही राहत, हे घरातलं सामान पण गोर आहे. आता आपण हे जो कांदा जो आहे ना तो हलकासा ब्राउनिश करून, ब्राउनिश लालसर करायला होतो आपल्याला. हा आहे तर मी पण शिकलोय का सर, म्हणजे तो कांदा तयार झाला फोडणीला, नंतर आपण त्यामध्ये काय टाकणार आहोत, टोमॅटो, हा देन टोमॅटो, देन देन लाल तिखट आणि हळद. अच्छा, हे चाट मसाला म्हणजे धनिया पावडर, धनिया पावडर, हळद आणि लाल तिखट, लाल तिखट आणि टोमॅटो पण मिक्स करणार त्यामध्ये. अरे अंड दिसतच नाही आपण याच्यात, याच्यामध्ये जी अंडी आहे एक मला बॉइल्ड एग करायचं लक्षात ठेव. संकेत असा रात्री 11:30 भुर्जी करतोय, भुर्जी करून झोपलेला सर आम्ही, आता भुर्जी करणार होता आणि मस्त पाऊस पडतोय, भुर्जी करता बघूया. संकेतने लास्ट टाइम आमच्या घरी आला असता, माझ्या घरी आला असता तू काय केलेलं असते, चिकनचं काहीतरी केलेलं, कलेजी आपण तुम्ही आणि अभ्या होतो तेव्हा आपण कलेजीचं काहीतरी केलं होतं ना, अभ्याने केलेलं कलेजी मसाला केलेला, कलेजी मसाला केलेला तेव्हा आपण ब्लॉग बनवत नव्हतो म्हणा, पण आपल्याकडे कंटेंट खूप असला असता. अभ्याला मी एक गोष्ट बोललो पण की अशी तू अकबरच्या काळात ती बनवत नव्हतं आणि तुझे हात कापले असते त्याने, एवढी सुंदर कधी बनवलेली झालेली. लालसर झाला असं वाटतंय. हा झालाय, झालाय. आता आता आपण टोमॅटो ऍड करतोय, टोमॅटो पण लाल तिखट टाकलंय त्यामध्ये ना, हो लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे, किती चिमटी, चिमटी पण टाकलंय, हा म्हणजे दीड चम्मच टाकलेली आहे, दीड चम्मच टाकलेली आहे लाल तिखट आणि हळद लावायला, कारण की त्याचं जास्त प्रमाण झालं तर कडवट. आणि जर ते तरंगलं तर खराब आहे. चवीनुसार सहसा कमीच टाकतो जेणेकरून लागलं तर कोण घेईल, रिक्षा बोट तर काढता येत नाही, टाकता येत आणि नंतर लोकांचा ओरडा खावा लागतो तो वेगळा, पण मस्त दिसते बोलीने.
करून घेतली. आता आपण काय करतोय? आणि आता आपण वाफेवर शिजवतोय. वाफेवर शिजवतोय. कधी काय होतं? कारण म्हणजे म्हणतात ना की एक चांगला असा इसेन्स आणि मस्त असा एक सुंदर असा, आणि ती एकदम चिकट चिकट पण नाही होत आहे. हा हा, राईट. ती भुर्जी एकदम घट्ट घट्ट पण नाही होत. एक दोन चार मिनिटं आपण याचं ठेवणार आहोत वाफेवर. तो उकडलेला अंडा पण होईलच. संकेत भुर्जी मस्त बनवतो पण त्याला उकडलेला अंडा उकडलं की नाही ते कळत नाही. कारण की एकदा माझ्याकडनं अंडं उकडलं आणि आतमध्ये ते पिवळं उकडलंच नव्हतं. तेव्हापासून मला लागलं ऑमलेट आणि भुर्जी जमते, उकडलेलं अंडं काय जमत आपल्याला. किती वेळ ठेवायचं असं? एक दोन चार मिनिट. दोन चार मिनिट. अच्छा, जमानंतर मग आपण काय करायचं? मग ती भुजी चव करायची आणि मस्त आपण कोथिंबीर गार्निशिंग कोरिएंडर लीव्स. अच्छा, कोरिएंडर लीव्स. इथे कोथिंबीर वगैरे टाकतात पण इथे कोरिएंडर लीव्स असं चाट मसाला, असं बटर पाव आणि टोमॅटो सालसा. टोमॅटो सालसा समथिंग लाईक दॅट. ओके, पण खाणार आपण एक भुर्जी? नाही, इथे म्हणतात. इथे आम्ही तिकडे स्क्रॅम्बल लेकच म्हणतो. स्क्रॅम्बल लेक. अच्छा, ओके. हे साफ करायचं आपल्याला लक्षात ठेवून. हे राकेश शिवाय घालत आपल्याला. हे जे घराचे मालक आहेत हे त्यांचा डिपार्टमेंट. ते पिक्चर बघतात बाहेर. तुम्हाला माहिती असेल की शेफ आणि हाऊसकीपिंग स्टाफ हे दोन वेगवेगळी. हां, माझा पण मी तर बाबा कॅमेरामॅन आहे, ब्लॉगर आहे, आपल्याला काय संबंध नाही. त्यामुळे मी तर काय साफ करणार नाही आहे. मालकाला बोलवा, त्यांची तर गरज आहे, नितांत गरज आहे. दोन्ही आपलं चालू आहे साइड बाय साइड मस्त पैकी. चालू आहे ना? हां, चालू आहे. चिकटली पण नाही पण पुढे माझ्या भावाने पण एका ब्लॉग पण म्हणजे दाखवलेलं. भावाने अभिजित माझा भाऊ मामाचा मुलगा, त्याने पण अशी केलेली अंड्याची बोलती. ती पण चिकटली नव्हती. आपलं अंडं पण उकडत आहे मूवी देखील क्यू रो रे. अरे ऍक्शन मूवी आहे, ड्रामा नाही आहे भाई. तुम लोग रो क्यू रे हो? हिंदी मध्ये बघतायत बहुती चलत. बहुती चलत काय सर? साई काय हुआ? हा काय अच्छा क्या हुआ था? इमोशनल. बहुत भाई. भुर्जी में सिर्फ कांदा है कि सिर्फ अंडा है? तीन अंडे का भुर्जी, कांदा बहुत है हमारे पास. इसके लिए रोना आ रहा है. आता संकेत आपण काय करतो? पाव गरम करून घेतो. पाव आपण याच्यावर वेगळा तवा नाही घेतलं. हे अंडं उकडलं असेल का राकेश? आधी 5 मिनिटं झाली. हो हो, झाला सर. माझ्या झाला त्याचा गॅस आहे म्हणून बोलतो. झाला गॅस दहा मिनिटं बोललात म्हणजे झाला असेल माझ्या. झाला त्याला पाणी घालत असा लागला तुम्ही. कोंबडी उकडली. हो, आता ही आपण इकडे भुर्जी चव करायचा प्लॅन चालला आहे. आपला भुर्जी चव झाली की आपण लवकर लवकर सगळ्यांना सांगतो. लवकर करा की आता आपली स्क्रॅम्बल डेक. स्क्रॅम्बल डेक तयार झाला. शेजवान सॉस तयार आहे. निघते तर भारीच आहे, खतरनाक आहे. आता आपली मित्रमंडळी त्यांना टेस्ट करून आता मंडळी ऑस्कर टेस्ट करतोय. भुर्जी ऑस्की टेस्ट करतो बघताना जरूर. आप पैर पड़ रहा भगवान की. संकेत ने फर्स्ट टाइम बनाया करके. ओके है ना? एक नंबर. एक नंबर. एक नंबर. थैंक यू संकेत भाई. थैंक यू. थैंक यू. सच में बता अभी. मस्त है, मस्त है. मैं भी टेस्ट करता. काय करतोय संकेत आता? हे मी आता बनवतोय ऑमलेट. पकड दे. गरम आहे. असा तवा घ्यायचा कशाला? माझ्याकडे पकडता येत नाही. राकेशने तवा घेतलाय पण हँडल नाही घेतलाय. हँडल घ्यायचा राहतो. वाचवायला गेला आणि हँडल ठेवून आलो. हा आला लागला. बरोबर आहे. आता मिडलला घे काविलताला मिडल लागे. हे नको ते प्रकार करू नको. मिडल लागे आणि कधी पलटी मार. अरे असं नाही करत.
ऑमलेट रोल आहे का हे? कसं झालं बरं? मुझे क्या पता, मुझे बोला गया था कि सरप्राइज पार्टी है। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर ऑस्कर, हैप्पी बर्थडे टू यू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Oscar, happy birthday to you. घर का मालिक ना? अरे घर का मालिक, अरे ये भी सही था। सो मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ। आपण नाईट आउट पार्टी केली राकेश शेगरी, संकेतनी काय बनवलं, स्क्रॅम्बल एग बनवलेलं। तर सगळ्यांना नक्कीच आजचा आपला आवडला असेल तर त्यांनी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असं नवीन नवीन रेसिपी मिळतील संकेतगणावर। अच्छा, तर बेल आयकन नंबर हात कापतात तिथे। तर मग नक्कीच सगळ्यांनी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि प्रेस बेल आयकन केलं की तुम्हाला अपडेट मिळत राहणार। तर लवकर भेटू आपण नवीन ब्लॉग घेऊन, तोपर्यंत हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ चवीत नाथ चवीत नाथ चवीत।